नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये। मित्रांनो आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटंसं निवेदन आपल्यासाठी। आम्ही जे इतर यूट्यूब चॅनल्स चालवतो त्याच्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत। कृपया आपण ते चॅनेल्स देखील सबस्क्राईब करावेत आणि त्या कंटेंटचा देखील आनंद घ्यावा, हीच विनंती। धन्यवाद। तर मग चला आजच्या या बहारदार व्हिडिओला सुरुवात करूयात। ओके, कबीर विचार करत म्हणाला आणि आतमध्ये गेला, पण तिथे नक्कीच कोणीतरी पुरुष होता। तेही चांगला उंचापुरा, साधारण 6 फूट हाईट असेल। हे त्याला राहून राहून वाटत होतं, पण आता त्याला बाळाला आणि जान्हवीला भेटण्याची गडबड झालेली, त्यामुळे त्यानं तो विषय तिथेच सोडून दिला। त्यानं रूममध्ये पाय ठेवला आणि त्याचं लक्ष सगळ्यात अगोदर पाळण्यावर पडलं। बेडच्या शेजारी अगदी जान्हवीला लागूनच पाळणा ठेवलेला आणि सध्या रूममध्ये पूर्ण शांतता होती। कदाचित आताच बाळ झोपलं असेल आणि मग त्यानं उठायला नको म्हणून कबीरनं हळुवार पावले टाकली आणि तो आत आला। त्यानं बॅग ठेवली आणि पाळण्यात पाहिलं। बाळ डोळे मिटून आणि दोन्ही हात वर करून झोपलेलं, चेहऱ्यावर एकदम निरागस भाव होते। फक्त 12 दिवसांचं होतं ते, त्यामुळे अजूनही त्याची स्किन थोडीशी लालसर दिसत होती। त्याला पाहून त्याची दिवसभराची थकान कुठल्या कुठे पळाली। खरं तर पहिल्यांदा त्याला घेतल्यानंतर मात्र त्यानं एकदाही बाळाला हात लावला नव्हता। तो दुरूनच पाहायचा, आजही त्यानं दुरूनच त्याला पाहिलं। त्याला पाहून झाल्यावर त्यानं बेडकडे नजर टाकली। समोर जान्हवी शांतपणे झोपली होती। गेले 12 दिवस तिचा सुकलेला चेहरा आज मात्र अतीव समाधानानं उजळून निघाला होता, पण त्याचवेळी चेहऱ्यावर थकावट सुद्धा दिसत होती। पूर्ण झोप न झाल्याची आणि पुरेशी काळजी न घेतल्याची लक्षणं होती ती। ते पाहूनच त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या। सध्या बाळ खूप छोटं होतं, त्यामुळे जान्हवीशिवाय दुसरं कोणीही त्याला घेण्याची परमिशन नव्हती। फक्त त्यामुळेच जान्हवीवर एकटीवरच खूप ताण पडत होता। तिला झोपही व्यवस्थित मिळत नव्हती, तरीही ती मात्र न थकता त्याचं सगळं काही करत होती। जेव्हापासून बाळाला काचेतून बाहेर काढलेलं तेव्हापासून तर तिनं ठेवलेल्या नर्सला सुद्धा सुट्टी देऊन टाकली होती। ती कोणालाच त्या बाळाला हात लावू देत नव्हती। ती अशी अचानक का आक्रमक झालेली हे मात्र त्याला माहीत नव्हतं, पण ती बाळाबद्दल जास्तच पजेसिव्ह होती। त्यानं साधं कूर केलं तरी ती लगेच उठून त्याच्याकडे धावायची, पण या सगळ्यात तिनं स्वतःकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष केलं होतं। ना वेळेवर खात होती, ना वेळेवर झोपत होती, आणि त्याचाच परिणाम असा होता की सुखात सुद्धा तिच्या चेहऱ्यावर एक थकावट जाणवत होती। पण आता तिची काळजी आपण घ्यायला हवी आणि तेही जबरदस्ती, हे त्याला कळून चुकलं होतं। उद्याच तिच्यासाठी नर्स आणि बाकी सगळं अरेंज करायचं असा विचार करतच त्यानं टाय काढला आणि त्याचवेळी पाळणा हलला। त्यानं घाबरून पाळण्यात पाहिलं आणि आता त्याला शॉक बसला। ज्युनियर कबीर तोंड वेडवाकडं करून आणि हातपाय उगीच ताठवून आळुखे पिळोखे देत होते। मधूनच आता त्यानं हलकेच कुरबुर केली तर कबीरने घाबरून त्याचा पाळणा हलवला। गो टू स्लीप, ममा इज स्लीपिंग, डोंट डिस्टर्ब हर, तो अगदी हळू आवाजात त्याला म्हणाला। पण आता बाळाने डोळे उघडले होते आणि ते कबीरकडे जणू वैतागूनच पाहत होतं। व्हॉट हॅपन, डोंट शो मी सच अ लुक, काय झालं, मला असा लुक देऊ नकोस, कबीर त्याच्या कपाळावरच्या आठ्या पाहून म्हणाला आणि त्या बाळानं हात पाय जोरात हलवायला सुरुवात केली। आय सेड गो टू स्लीप, कबीर आता त्याला खोटा खोटा राग दाखवत म्हणाला आणि आता एकटक पाहणाऱ्या त्या बाळानं हलकेच खालचा ओठ बाहेर काढला आणि दुसऱ्याच मिनिटाला त्यानं रडायला सुरुवात केली। तशी जान्हवी पटकन जागी झाली। कबीर काय करताय, जान्हवीनं उठून पाळणा पकडत विचारलं। जान, आय वॉज जस्ट, मी त्याला झोपवण्याचा प्रयत्न करत होतो, कबीर म्हणाला। कबीर, तुम्ही त्याला घाबरवलं, नाहीतर तो इतका नाही रडत, जान्हवी त्याला पाळण्यातून बाहेर काढत म्हणाली। तिनं जवळ घेताच बाळ रडायचं थांबलं। व्हॉट, मी घाबरवलं, सिरियसली, तो जन्माला आल्यापासून मीच सारखा सारखा घाबरतोय, रूममध्ये यायला सुद्धा, काही आवाज करायला सुद्धा, कबीर वैतागून म्हणाला। कबीर, ही वेळ आहे का भांडायची, तुम्ही जा फ्रेश व्हा,
ती दुसरीकडे तोंड करून बाळाला दूध पाजत म्हणाली, एक नंबरचं नौटंकी बाळ आहे. कबीर मनातच वैतागला आणि तो वॉशरूममध्ये गेला. तो फ्रेश होऊन आला तेव्हा बाळ पुन्हा पाळण्यात झोपलेलं होतं आणि जान्हवी देखील बेडवर झोपलेली. तो तिच्या शेजारी जाऊन पडला. त्याला वाटलं ती झोपली असेल, पण ती जागी होती. त्याला बेडवर पडलेलं पाहून ती लगेच त्याच्या बाजूला सरकली आणि त्याच्या कुशीत शिरली. त्याच्या ओठांवरती एक मंद स्मित पसरलं. त्यानं लगेच तिच्या डोक्यावर किस करून तिच्या भोवती हात लपेटले, कारण आज बऱ्याच दिवसांनी ती अशी मिठीत आलेली. आय मिस दिस, तो हळू आवाजात म्हणाला. मी टू, ती पण हळूच म्हणाली. काही वेळ दोघेही एकमेकांच्या मिठीत तसेच पडून राहिले. ती त्याच्याकडे पाहत होती. जान स्लीप, पुन्हा तो कधीही उठेल, तो तिच्या डोळ्यांवर हात ठेवत म्हणाला. दिवसा पण झोपत असते, रात्री पण झोपत असते, भलेही कंटिन्यू झोप नाही मिळत, पण जेवढी मिळते तेवढी ठीक आहे, ती म्हणाली. आय थिंक वी शुड कीप अ नर्स फॉर हिम. इट विल बी बेटर फॉर यू अँड हिम ऑल्सो. मला वाटतं आपण त्याच्यासाठी नर्स ठेवूयात, त्याच्यासाठी आणि तुझ्यासाठी ते चांगलं राहील, तो तिच्या केसातून हात फिरवत म्हणाला. कबीर, मी पाहिन त्याचं सगळं, नर्सची गरज नाही आहे, मी अगोदरही सांगितलं आहे. आय एम नॉट आस्किंग यू, आय एम जस्ट टेलिंग यू, तो थोड्या हुकमी आवाजात म्हणाला आणि तिनं सुस्कारा सोडला. कबीर, पण मला आवडतं त्याचं सगळं करायला आणि मला भीती वाटते त्याला दुसऱ्या कोणाच्या हातात द्यायला, ती बारीक आवाजात म्हणाली. जान, यू शुड ट्रस्ट ऑन पीपल्स, तू लोकांवर विश्वास ठेवायला हवास, कबीर म्हणाला. कबीर, आय नो, पण भीती वाटते. एक क्षण जरी कोणी त्याला घेतलं तरी कधी एकदा तो पुन्हा माझ्या कुशीत येतोय असं वाटतं. माहीत नाही का, पण मला त्याला कोणालाच देऊ वाटत नाही. आय नो मी ओव्हर पजेसिव्ह वागते, पण जान्हवीने तोंड बारीक करून सुस्कारा सोडला. इट्स ओके, उद्यापासून नर्सेल, हळूहळू तू सुद्धा बाकीच्या लोकांवरती ट्रस्ट करू लागशील, तो म्हणाला. आणि ती काही बोलणार तोच पुन्हा पाळणा हल्ला आणि बाळाची कुरकुर ऐकू येऊ लागली. याला झोप नाही लागत का, सारखं सारखं उठतो, कबीर वैतागून म्हणाला. त्याला सारखी भूक लागते आणि कदाचित पाळण्यात एकटं वाटत असेल. थांबा मी घेते, ती म्हणाली आणि उठून तिने बाळाला घेतलं आणि तिच्या मांडीवर येताच ते शांत झालं. सी, ही इज अ ड्रामेबाज, कबीर म्हणाला आणि जान्हवी हसायला लागली. कबीर, तुमचं काहीही असतं, त्याला अजून काहीच कळत नाही, जान्हवी हसत म्हणाली. आय डोंट थिंक सो, कबीर सुस्कारा सोडत म्हणाला. कबीर, तुमची झोप नाही होणार, दुसऱ्या रूममध्ये जाऊन तुम्ही झोपा, ती म्हणाली. नाव यू बोथ आर प्लॅनिंग टू किक मी फ्रॉम माय रूम, आता तुम्ही दोघे मिळून माझ्याच रूममधून मला बाहेर काढण्याचा प्लॅन करताय का, त्यानं भुवया वर करून विचारलं. बर, मग आम्ही दोघं जाऊ का, तिनं विचारलं. काही गरज नाही, तो म्हणाला आणि कानावर उशी ठेवत कूस बदलून झोपला. मग जान्हवीने नकारार्थी मान हलवत सुस्कारा सोडला आणि बाळाला दोघांच्या मध्ये ठेवलं. तसं कबीर बेडच्या दुसऱ्या टोकाला जाऊन झोपला. त्यानं कधी विचारही केला नव्हता की तो कोणाला तरी एवढा घाबरेल, पण आज तो घाबरून बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला होता. सकाळी सकाळी बाळाच्या आवाजानं जान्हवी जागी झाली. तिनं डोळे चोळत चोळत बाळाला जवळ घेतलं, तेवढ्या दरवाजामधून ज्यूस पीत कबीर आत आला. हे काय, रात्रभर जागेच होते का, जान्हवी त्याला पाहून विचार करतच होती. कम, त्यानं दरवाजाकडे पाहून हाक मारली आणि जान्हवीने चकित होऊन त्या दिशेला पाहिलं तर एक नर्स आत आली आणि तिच्या समोर येऊन उभी राहिली. जान, टुडे ऑनवर्ड्स शी विल हँडल यू अँड बेबी, तो म्हणाला आणि तिनं एक सुस्कारा सोडत होकारार्थी मान हलवली. कम आफ्टर हाफ अँड आवर, अर्ध्या तासानंतर या, तो म्हणाला. तशी ती नर्स निघून गेली. कबीर, काय गरज होती, आता जान्हवीने त्याला विचारलं. यू नीड इट, यू शुड फोकस ऑन नॉट ओनली बेबी बट ऑल्सो युअर सेल्फ, युअर योगा टीचर ऑल्सो विल जॉईन फ्रॉम टुडे, सो बी रेडी. गरज आहे, तू फक्त बाळावर नाही तर स्वतःवर सुद्धा लक्ष दे,
तुझी योगा टीचर सुद्धा आजपासून जॉईन होईल. कबीर पुन्हा ज्यूस पीत म्हणाला आणि तिनं मनातच डोक्याला हात लावला. पण सध्या ती ज्या गोष्टींची काळजी घेत नाहीये त्या सगळ्या गोष्टींची काळजी तो घेतोय याचं मात्र तिला मनोमन समाधान वाटलं. जान, प्रेग्नन्सीमध्ये जितकी काळजी घेतली जाते त्याहीपेक्षा काळजी जास्त आफ्टर प्रेग्नन्सी घ्यायला लागते. मेडिटेशन, एक्झरसाइज, हेल्दी फूड अँड प्रॉपर रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट आफ्टर प्रेग्नन्सी, रिमेंबर दॅट, तो म्हणाला आणि तिनं मान हलवून फक्त होकार दिला. पण आता नर्स जवळ बाळ द्यावं लागणार म्हणून ती मनातूनच खट्टू झाली. तिचा तो पडलेला चेहरा पाहून त्यानं ज्यूस खाली ठेवला आणि तिच्या जवळ आला. हे, इट्स ओके, मनावर थोडा कंट्रोल ठेव. हळूहळू बाळाला दुसऱ्यांना देण्याची सवय लागेल आणि आता तर घरातील सगळ्यांना त्याला द्यावंच लागेल. सो, कबीर तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, हो कबीर, कळलं मला, मी देईन सगळ्यांना बाळ, जान्हवी हसत म्हणाली. दॅट्स लाईक माय स्वीट स्ट्रॉबेरी, तो हसत म्हणाला आणि खाली वाकून त्यानं तिच्या कपाळावरती ओठ टेकवले तसं बाळानं रडायला सुरुवात केली. कबीर तुम्ही जा, जान्हवी कबीरला म्हणाली आणि बाळाला शांत करू लागली. याला काही प्रॉब्लेम आहे का? प्रत्येक वेळी नको त्या वेळेला हा ओरडायला सुरुवात करतो. कबीर उसासा सोडत आवरायला निघून गेला. काही वेळात मग जान्हवी आणि बाळाची मालिश आणि आंघोळ ओरखली. जान्हवी मग बेडवर बाळाला ठेवून त्याला कपडे घालत होती. बाळ थोडं थोडं रडत होतं तेव्हा रिचा आणि सृष्टी आत आल्या. मग काय ज्युनियर कबीर, काय करतायत? रिचानं बेडवर बसत विचारलं. आम्ही कपडे घालतोय पण आम्हाला दूध प्यायला थोडा लेट झाला म्हणून आम्ही चिडून रडतोय पण, जान्हवी हसत म्हणाली. जाम चिडकाय बरं, त्या दिवशी तू वॉशरूम मधून बाहेर येईपर्यंत याला दम धरता आला नाही, किती रडला माहित आहे, सृष्टी म्हणाली. हो, रागीट आहे थोडा, जान्हवी त्याला पुन्हा मांडीवर घेत म्हणाली. तसं ते बाळ छोट्या छोट्या हातांनी गालावर ओरखडे उमटवत आणखीच रडायला लागले. बघ बघ किती रागतो, दूध पाच त्याला लवकर, रिचा म्हणाली आणि जान्हवीने लगेच त्याला फिरवून घेतलं आणि त्याला दूध पाजू लागली. तसं ते शांत झालं. दूध पाजून झाल्यावर मग तिनं त्याला पाळण्यात ठेवलं आणि आता दोघींसमोर येऊन बसली. सृष्टी, तुळशीचं लग्न पुढच्या आठवड्यात आहे ना, मग लग्नाची तयारी कुठपर्यंत आली, जान्हवीने विचारलं. आम्ही लग्न पुढे ढकललंय, याचं बारसं झाल्यावर लग्न करायचं मग फिक्स केलंय, सृष्टी म्हणाली आणि जान्हवी चकित झाली. पण का? का म्हणजे? नाजूक आहे तो, मग हा आणि तू दोघेही लग्नात नसतील तर आम्हाला वाईट वाटेल. पुढच्या महिन्यात याचं बारसं घालणार आहे असं कबीर सर बोलले म्हणून मग रॉनीनं आणि मी ठरवलं की त्यानंतरच आपण लग्न प्लॅन करू, सृष्टी म्हणाली आणि जान्हवीला आता भरून आलं. फक्त तिच्यासाठी त्यांनी लग्न पोस्टपॉन केलं होतं. खरंच अशी मैत्रीण मिळायला नशीब लागतं. बरं बरं जानू, मी थोडं दिल्लीला जाऊन येते, आता डायरेक्ट बारशाला येईन, रिचा म्हणाली. थांब ना आणखी, जान्हवी म्हणाली. अगं माझी जानू, एक महिना झाला आहे मी इथेच आहे, आता जाऊ दे, एक महिन्याने येईन पुन्हा, रिचा म्हणाली. ओके, जान्हवीने दुःखी होत होकार दिला. पुढच्या दिवशी खरंच सगळं घर खाली झालेलं. आता घरात पुन्हा मोजकीच लोक होती. जान्हवीसाठी रोज योगा टीचर आणि मालिश करणारी बाई आणि बाळासाठी नर्स येत होत्या, त्यामुळे जान्हवीसाठी सगळं रुटीन अगदी फिक्स झालेलं. बाळाच्या येण्यानं घरात एकदम मस्त प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं. आता ती बाळाला घेऊन हॉलमध्ये पण येत होती आणि ते बाळ पण सगळ्यांना टुकू टुकू पाहायला लागलेलं. त्याचवेळी कबीरचं ऑफिस पण पूर्वपदावर आलेलं. मागचा सगळा बॅकलॉग त्यानं भरून काढला होता. आताही तो ऑफिसमध्येच काम करत होता तेव्हाच त्याचा फोन वाजला. त्यानं स्क्रीनवर नाव वाचलं आणि त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या. हॅलो, कबीर म्हणाला. हॅलो सर, समोरून आवाज आला. से? सर भेटायचं होतं, एक लीड हाताला लागली आहे, समोरून प्रकाशचा आवाज आला. ओके, कम, कबीर म्हणाला आणि अगदी 10 मिनिटात प्रकाश त्याच्या समोर हजर झाला. कॉंग्रॅच्युलेशन सर फॉर बेबी बॉय, प्रकाशने येताच कबीरला वेश केलं. थँक्स, सिट, कबीर आता त्याचं काम सोडून आरामात बसला.
सर तुम्ही ती डायरी दिली होती ती मी पूर्ण वाचली. डिड यू गेट एनिथिंग? कबीरने आता सिरियस होत विचारलं. येस सर, मॅक्स नावाचा कोणीतरी मनुष्य मॅडमच्या आईच्या लाईफमध्ये होता. कदाचित हा तोच असू शकतो ज्यानं अभिच्या आई वडिलांना मारलं, पण जेलमध्ये मात्र चुकीचा मॅक्स होता. असो, त्या डायरीमधून एवढंच कळतंय की त्या मॅक्स नावाच्या माणसाला मॅडमच्या आई घाबरत होत्या, म्हणून मी आणखी चौकशी केली. मॅडमचे आई वडील जिथं राहत होते तिथं चौकशी केली तेव्हा कळलं की मॅडमचे आई आणि वडील दोघेही एका चर्चच्या अनाथाश्रमात मोठे झाले. ते दोघेही एकाच कॉलेजमध्ये होते. त्यांचं लहानपणापासून एकमेकांवर प्रेम होतं, पण कॉलेजमध्ये असताना काहीतरी झालेलं ज्यामुळे ते पुन्हा वेगळे झाले. दोघेही कॉलेजनंतर मग जॉब करू लागले आणि त्यावेळी मात्र ते पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी लग्न केलं. ही माहिती मला मॅडमच्या आई वडिलांचे जे शेजारी होते त्यांच्याकडून मिळाली. त्यांना मॅक्स या नावाबद्दल काहीही माहीत नाही, पण हो, कोणीतरी एक माणूस कायम त्यांच्या घरावर नजर ठेवून असायचा असं त्या बोलल्या. प्रकाश म्हणाला आणि कबीर विचारात पडला, कारण सध्या त्याच्या घरावर पण नजर ठेवली जाते हे त्याला त्या दिवशी जेव्हा तो घरी गेला तेव्हा जाणवलं होतं, पण नंतर त्यानं सिक्युरिटी खूप जास्त वाढवली त्यामुळे पुढं काहीच झालं नाही. पण जान्हवी आणि तिच्या आईच्या बाबतीत बऱ्याच गोष्टी सेम वाटत होत्या, त्यामुळे तिच्या आईच्या लाईफमधून कोणी जान्हवीच्या लाईफमध्ये आलं असेल का या विचारात कबीर हरवला होता आणि प्रकाश एकटक त्याच्याकडे पाहत होता. बरोबर विचार करताय तुम्ही सर, प्रकाश अचानक बोलला तसं कबीर भानावर आला. त्यानं गोंधळून प्रकाशकडे पाहिलं. मॅडमच्या आईच्या बाबतीत जे जे झालं ते मॅडमच्या बाबतीत सुद्धा होतंय, त्यामुळे जो कोणी शत्रू आहे तो नक्कीच मॅडमच्या आईचा शत्रू आहे आणि त्यानंच मॅडमच्या आई वडिलांना देखील मारलं असावं, कारण त्या दोघांचा खून झालेला ज्याची चौकशी केली गेलीच नाही. पण मग प्रश्न हा आहे की मॅडमना जिवंत का सोडलं तेही इतके वर्ष, आणि आता तो कोण आहे, त्याला मॅडमविषयी कळलं कसं आणि त्याचा नेक्स्ट प्लॅन काय असेल? प्रकाश एकदम सिरियस टोनमध्ये म्हणाला. कबीरने देखील सुस्कारा सोडला. गिव मी दॅट डायरी, कबीर म्हणाला. मग प्रकाशने डायरी काढून कबीर समोर ठेवली आणि कबीरने ती घेतली आणि त्याच्या बॅगमध्ये ठेवली. व्हॉट अबाउट दॅट सायकोमॅक्स? कबीरने विचारलं. सर, वयाची अर्धी वर्ष तो एक वेडा आणि मुका बनूनच राहिला, त्यामुळे लगेच ठीक होण्याची अपेक्षा आपण नाही करू शकत, पण तो मॅक्स नक्कीच नाही, प्रकाश म्हणाला. ओके, आय थिंक तुम्ही जान म्हणजेच जान्हवीच्या आई वडिलांच्या कॉलेजमध्ये जाऊन काही इन्फॉर्मेशन काढा, कबीर म्हणाला. येस सर, मी तोच विचार करतोय, पण इथे मला तुमची हेल्प लागेल, कारण कोणतंही कॉलेज आणि चर्च मला ही सगळी इन्फॉर्मेशन काढण्यासाठी मदत नाही करणार. सो जर तुम्ही काही पैशांची हेल्प केलीत तर? प्रकाश म्हणाला. फाईन, यू विल गेट इट, डोंट वरी, कबीर म्हणाला आणि मग प्रकाश निघून गेला. इकडे तयारी चालू आहे. मॉम, तयारी झाली का? जान्हवीने कल्याणीला विचारलं, कारण 2 दिवसांवरच आता बाळाचं बारसं आणि त्यासाठी पूर्ण घर सजवलं गेलं होतं. सुरू आहे बघ, कल्याणीनं लगेच जान्हवीच्या हातून बाळाला घेतलं. आता प्रत्येक जण बाळाला घेऊ शकत होतं. 1.5 महिन्यानंतर ते आता बऱ्यापैकी स्ट्रॉंग झालेलं. त्याला झोपू गे इथं, आजोबा लगेच उत्साहानं म्हणाले. तसं कल्याणीनं बाळासाठी आणलेल्या स्पेशल मोठ्या टोपलीमध्ये बाळाला झोपवलं. त्या टोपलीत मोठा बेड आणि काही खेळणी होती. अल्लू माझे पिल्लू उठलं का? आजोबांनी बाळाचे लाड करत गाड ओढले. तसं बाळाने डोळे बारीक करून त्यांच्याकडे पाहिलं. बघ कसा रागात बघतोय, अगदी बापावर गेलाय, आजोबा हसत म्हणाले आणि कल्याणी सुद्धा हसत बाळाकडे पाहू लागली. याचा बाप पण असाच रागराग करायचा, याला याच्या आईशिवाय कोणी टच नाही करायचं, नाहीतर लगेच डोळे बारीक करून बघतो, कल्याणी कौतुकानं बाळाकडे पाहत म्हणाली. मग दोघे माझे टिल्लू आणि पिल्लू सारखेच आहेत. माझं टिल्लू गेलं ऑफिसमध्ये आणि माझं पिल्लू राहिलं घरामध्ये, हो की नाही रे पिल्लू? आजोबांनी पुन्हा त्याचा गाल ओढला. तसं बाळाच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. जान्हवी सोफ्यावर बसून कौतुकानं त्या दोघांचं बाळासाठी असलेलं बोलणं ऐकत होती आणि तेवढ्यात सृष्टी तिथे आली. हे हाय जानू, हाऊ आर यू?
सृष्टीने सोफ्यावर बसत विचारलं, मस्त तू बोल आज इकडे, जान्हवी म्हणाली. ज्युनियर कबीर काय म्हणतायत, आणि हो नाव काय ठेवायचं ठरवलंयस, सृष्टी म्हणाली. ते काम तर तुला आणि रिचाला दिलंय, जान्हवी म्हणाली. हो आम्ही लिस्ट बनवली आहे, पण तुझ्या किंवा कबीर सरांच्या मनात काही असेल तर सांग, सृष्टी म्हणाली आणि जान्हवी विचारात पडली. कारण मागच्या एक महिन्यात तिच्या रूममध्ये नर्स झोपत होती, त्यामुळे कबीर बाजूच्या रूममध्ये झोपत होता, त्यामुळे त्याच्याशी जास्त संबंध येत नव्हता. कधीतरी सकाळी ऑफिसला जाताना तिला मिठी मारून तो जात होता, बस तेवढंच काय तो त्यांचा संबंध. बोलणं तर होतच नव्हतं. बाळामध्ये ती इतकी गुंतली होती की कबीरसोबत आपण लास्ट टाईम बाळासोबत कधी रूम शेअर केली होती हे देखील ती विसरली होती. आता कबीरने बाळासाठी काही नाव वगैरे ठरवलं असेल का, या विचारानंच तिला कबीरची आठवण झाली. तिला स्वतःचाच थोडा रागही आला, असं कसं आपण आपल्या नवऱ्याला विसरलो. थांब मी त्यांना कॉल करते, जान्हवी म्हणाली आणि तिनं कबीरचा नंबर डायल केला, पण फोन उचलला गेला नाही. बिझी असतील कदाचित, तू तुझी आणि रिचाची लिस्ट सांग, मग मी कबीरशी बोलून ठरवते, जान्हवी फोन ठेवत म्हणाली. बरं ही घे, सृष्टीने पर्समधून एक कागद काढून जान्हवीला दिला. जान्हवीने कागद ओपन केला. मॉम, जान्हवीने कल्याणीला हाक मारली तसं बाळाला खेळवणाऱ्या कल्याणीनं बाळाला नर्स जवळ दिलं आणि ती जान्हवीजवळ आली. बाळासाठी नावांची लिस्ट बनवली आहे, जान्हवी म्हणाली. बरं वाचून दाखव, कल्याणी म्हणाली. आजोबांना यायचंय का, जान्हवीने बाळाजवळ बसलेल्या आजोबांकडे पाहत विचारलं. अगं त्यांना राहू दे, नाहीतर माझ्यासाठी ठेवता नाही आलं पण तुझ्या बाळाचं नाव मात्र नक्कीच ते बटाटा ठेवतील, कल्याणी हसत म्हणाली आणि जान्हवी हसू लागली. बरं नावं वाचून दाखव ना, कबीर आल्यावर आपण ठरवू, पण सध्या आपण यातूनच काहीतरी चांगली नावं काढून ठेवूयात, कल्याणी म्हणाली. बरं थांब वाचते, जान्हवी म्हणाली आणि तिनं नावं वाचायला सुरुवात केली. वीर, राजवीर, कुंज, कनिष्क, कान्हा, कियांश, क्रिश, अद्वैत, कवीन, कृष्वीर, कर्णीव, कैवल्य, कियान, अनंत, जान्हवी एक एक नाव बोलू लागली. हो 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 थांब थांब, किती छान नाव आहेत सगळी, आता यातून काय निवडायचं म्हणजे मुश्किल काम, कल्याणी म्हणाली. होय मग आता काय करायचं, जान्हवी म्हणाली. कबीरला विचार, त्याला सिलेक्शन चांगलं जमतं, कल्याणी म्हणाली. हो मी त्यांच्याशी बोलते, जान्हवी म्हणाली आणि कल्याणी पुन्हा बाळाकडे गेली. आता गंगा आजीसोबत देखील ते बाळ खेळत होतं. हे जानू, त्या दीक्षाच्या बहिणीला पण 3 महिन्यांपूर्वी मुलगा झाला, त्याचं नाव त्यांनी वेद ठेवलंय, सृष्टी म्हणाली. छान आहे ग हे पण नाव, आता ती सासरी गेली असेल ना, नाहीतर इथं असते तर भेटले असते, जान्हवी म्हणाली. अगं इथंच आहे ती, म्हणजे गेली होती सासरी पण आली परत, सृष्टी म्हणाली. का का आली परत, जान्हवीने न समजून विचारलं. अगं ती प्रेग्नंट राहिली आणि तिच्या नवऱ्याचा तिच्यातला इंटरेस्ट कमी झाला, म्हणजे हे तिला माहीत नव्हतं, तो तिची केअर वगैरे करत होता, पण जसं हिला बाळ झालं तसं पूर्ण ती त्या बाळात गुंतली आणि मग नवरा कधी दुसरीकडे गेला हे तिला कळलंच नाही. आता मागच्या महिन्यात जेव्हा ती सासरी गेली तेव्हा तिला कळलं की नवऱ्याचं बाहेर अफेअर सुरू झालंय, मग रागारागात ती घरी निघून आली, सृष्टी म्हणाली आणि जान्हवीला वाईट वाटलं. कसे लोक असतात ना, यांच्याच मुलाला जन्म देण्यासाठी आपण बायका आपल्या शरीराची काहीही चिंता करत नाही, आणि हे लोक थोडं बायको दूर गेली की लगेच दुसरीकडे जातात चिटकायला, यांची मेंटॅलिटी कधी बदलणार काय माहीत. काही असतात चांगले आणि काही असतात असे, दीक्षाच्या जीजूसारखे, सृष्टी तोंड वाकड करत म्हणाली. जान्हवीने देखील हुंकार भरला. बरं जाऊ दे मी जाते, आज रॉनीला भेटायचंय, तो वाट पाहत असेल, सृष्टी हातातलं घड्याळ पाहत म्हणाली. हो तू जा. मग सृष्टीने बाळाकडे जाऊन पाहिलं आणि त्याला एक फ्लाइंग किस देऊन ती निघून गेली. ती जाताच आता जान्हवीने पुन्हा कबीरचा नंबर डायल केला आणि यावेळी 2-3 रिंगमध्ये फोन उचलला गेला.
ती खूप खुश झाली. हॅलो कबीर, ती पुढे काही बोलणार तोच. मॅम, बॉस मीटिंगमध्ये आहेत, मी त्यांना तुम्हाला कॉल करायला सांगेन. समोरून एक गोड आवाज आला आणि जान्हवीच्या चेहऱ्यावर वेगळेच एक्सप्रेशन उमटले. तुम्ही कोण? जान्हवीने विचारलं. मी पर्सनल असिस्टंट रेणुका, तिचा आवाज आला. ओके थँक्स, जान्हवी म्हणाली आणि तिनं फोन ठेवला. कबीरनं लेडी असिस्टंट ठेवली पण का, आणि मला सांगितलंही नाही? जान्हवीच्या मनात आता विचार घोळू लागले. तर मग मित्रांनो, आजचा भाग आपण इथेच थांबूयात. आता मी काही हिंट म्हणून बाळांची नावं तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहेत. यातलं कुठलं नाव आपण बाळासाठी ठेवायचं हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आता कबीरने एक लेडी असिस्टंट ठेवली आहे आणि सृष्टीने आधीच जान्हवीच्या डोक्यात एक विषय भरवून दिला आहे. मग आता तुम्हाला काय वाटतं? कबीर आणि जान्हवीमध्ये पुन्हा काहीतरी गोडगोड भांडणं, थोडे मोठे रुसवे फुगवे सुरू होतील का? आणि जर झाले तर त्यातनं काही गंमत होईल का? पाहूयात आपण. तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.